या ऐतिहासिक आणि पुरातन महत्त्व असलेल्या नगरीमध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलो आहे की मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला आहे. 10 वर्षापूर्वी 2013 साली या देशाचं चित्र काय होतं, त्यावेळी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने एक अहवाल जाहीर केला आणि त्यात सांगितलं भारताचं कर्ज इतकं वाढलंय की भारताची अर्थव्यवस्था कोलमडते आहे आणि लवकरच दिवाळखोर देशाच्या रांगेत भारत जाऊन बसेल. 5 देशाची घोषणा झाली, हे 5 देश दिवाळखोर होणार आहेत आणि त्या 5 देशामध्ये भारताचं नाव होतं. आणि 10 वर्षानंतर त्याच IMF ने नवीन अहवाल दिला आणि त्यांनी सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे आणि जगातली सर्वात चांगली अर्थव्यवस्था वाटचाल करणारा भारत देश आहे, हे मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलं. आणि जी अर्थव्यवस्था जगात 11व्या क्रमांकावर होती ती अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर आणली आणि मोदीजींनी सांगितलं तुम्ही 3री टर्म द्या, मी जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था तयार करतो.